नमस्कार, मी सुचिता, माझ्या किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. इव्हनिंग स्नॅक्स मध्ये मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी चिकन स्प्रिंग रोल कसे करायचे ते आपण बघूया. इव्हनिंग स्नॅक्स मध्ये आपण स्प्रिंग रोल, चिकन स्प्रिंग रोल कसे करायचे त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया. सर्वप्रथम मी ते चिकन घेतलंय, हे मी बॉईल करून चिकन घेतलंय. बॉईल करताना मी ह्याच्यात मीठ आणि मिरपूड घालून याला बॉईल केलेलं आहे आणि मग असे ह्याचे शेड करून घेतलेले. हे एक कप आहे. इथे मी 1/4 कप कोबी घेतलेला आहे. 1/4 कप मी ते गाजर घेतलेलं आहे. 1/4 कप मी कांद्याची पात घेतलेले, हिरवा भाग घेतलेला आहे. आणि 1/4 कप मी कांद्याचा हिरवा सफेद भाग असतो ना खालचा तो घेतलेला आहे. इथे 5-6 लसणीच्या पाकळ्या, 1/2 इंच आलं आणि 1 हिरवी मिरची हे क्रश करून घेतलेलं आहे. इथे 1 टीस्पून मी ते सोया सॉस घेतलेला आहे. 1 टीस्पून मी ते व्हिनेगर घेतलेलं आहे. आणि 1 टेबलस्पून मी ते रेड चिली सॉस घेतलेला आहे. इथे 1 टीस्पून मी काळी मिरी पूड घेतलेली आहे. आणि मीठ, मीठ आपण हे टेस्ट करून घालायचंय कारण का आपण चिकन उकडताना पण मीठ घातलं आणि सॉसेस मध्ये पण मीठ असतं. आणि तेल आपण त्याचं पहिलं स्टफिंग करून घेऊया. या स्प्रिंग रोल शीट्स घेतलेल्या आहेत, ह्या रेडीमेड मार्केटमध्ये अवेलेबल असतात. कढई ठेवली आहे मी. आता याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून तेल घालणार आहे आणि तेल गरम करून घेणार आहे. आता आपलं तेल तापलेलं आहे. सर्वप्रथम मी आलं, लसूण, हिरवी मिरची क्रश केलेली आहे ते घालणार आहे. कच्चा वास जाईपर्यंत मी याला परतून घेणार आहे 1 मिनिट. आता आपलं झालेलं आहे परतून, बघा. आता मी एक एक करून ह्या सगळ्या भाज्या घालणार आहे. हे सगळं मी हाय फ्लेम वरच करणार आहे कारण का आपल्याला क्रंचीनेस हवाय. कांदा थोडासा आपण सर्वप्रथम घातला, नंतर गाजर, कोबी, हाय फ्लेम वरती असं परतून घेणार आहे. आता आपल्या या भाज्या परतून झालेल्या आहेत. आता मी याच्यामध्ये मीठ आणि काळी मिरी पूड घालणार आहे. नंतर याच्यामध्ये मी ते बॉईल केलेलं चिकन घालणार आहे. आणि आपण हे पण 1 मिनिट असं परतून घेऊया. तर मी याच्या सॉस घालते, व्हिनेगर घालते आणि हा रेड चिली सॉस. तुमच्या तिखटाचा प्रमाण मुलांच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि हे स्टफिंग आहे ना, तुम्ही करून ठेवू शकता. कधी पण तुम्ही याचा स्प्रिंग रोल करायला आपण हे रेडी करून ठेवलं ना तर कधी पण आपण हे करू शकतो. आणि आता मी याच्यामध्ये कांदा पात घालणार आहे. 2 मिनिटं परतवणार आहे. हे बघा, आपलं हे स्टफिंग रेडी झालेलं आहे. असं ड्राय झालं पाहिजे. आता मी गॅस बंद करते आणि याला आपण थंड करून मग स्प्रिंग रोल तयार करूया. आता आपले स्टफिंग असं मी थंड करून घेतलेली आहे. इथे मी आहे ना कॉर्नफ्लॉवरची सरी बनवून घेतलेली आहे, म्हणजे आपल्याला पेस्ट करून चिकटवण्यासाठी बरं पडेल. आणि ह्या शीट आपण आता कसे स्प्रिंग रोल करायचे ते बघूया. अशा प्रकारे ना आपण हे स्टफिंग आहे ना मध्ये असं पसरवून भरून घ्यायचं. आता आहे ना आपण हे या साईडनी एकदा फोल्ड मारायचं, या साईडनी एकदा फोल्ड मारायचं आणि मग हे असं खालून असं फोल्ड मारायचं. आणि हे पूर्ण असं फोल्ड मारत असा रोल रोल करत आपण त्याला पूर्ण असं रोल करून घ्यायचं. तर ते रोल झालेलं आहे. आपण ही कॉर्नफ्लॉवरची सरी आहे ना ही अशी आपण त्याला असं ब्रशने पेस्ट सारखं करून त्याला असं हे स्टिक करायचं. तर आपला हा हा एक रोल तयार झाला. आता आपण दुसरा रोल करून घेऊया. आता आपले स्प्रिंग रोल तयार झालेले आहेत. मी कढईमध्ये तेल तापवायला ठेवलेले. आपण आता याला डीप फ्राय करून घेणार आहोत. मी एक एक घालून असा तेलामध्ये गोल्डन ब्राऊन असे तळून घेणार आहे. आता आपले गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. आपण हे आता टिश्यू पेपर वरती काढून घेऊया.
खाण्यासाठी तयार आहे चिकन स्प्रिंग रोल. इव्हनिंग स्नॅक्स साठी मोठ्यांना आणि लहानांसाठी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर माझी रेसिपी शेअर करा. थँक्यू.